रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रामशेठ ठाकूर बॅडमिंटन ट्रॉफी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन उल्वे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे चेअरमन परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. उल्वे नोड सेक्टर 16 येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे 4 ते 6 ऑगस्ट या दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी पनवेल जिमखाना अध्यक्ष मोहन बुवा, नेरूळ जिमखाना सेक्रेटरी विकास शेट्टी, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडचे सचिव डेव्हिड अल्वारीस, गवाण ग्रामपंचायत उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायत उपसरपंच अमर म्हात्रे, ज्येष्ठ नेते हेमंत ठाकूर, सुधीर घरत, किशोर पाटील, जयवंत देशमुख, जॉईंट सेक्रेटरी प्रशांत मुखर्जी, शिवा करियल, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उपाध्यक्ष रवींद्र भगत, व्यवस्थापक प्रणित गोंधळी, सहव्यवस्थापक श्यामनाथ पुंडे, मनोज वासकर यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते.